पुणेगाव येथील सेमीफायनलचा सामना जे जे चौबेगाव वर्षित जय जगन्नाथ सांगोडा. एकीकडे यवतमाळ जिल्हा, एकीकडे चंद्रपूर जिल्हा, कोण बाजी मारतात बघू मित्रांनो. दोन्ही संघ एक गायक संघ म्हणजे प्रबळ असे संघ आणि टॉस चालू आहे. आणि सांगोळ्यानं टॉस जिंकून चॉईस ग्राउंड केली आहे. टॉस सांगोळा अतिशय चोरशीचा मॅच मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे आपले युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि सामन्याची पहिली चढाई करत आहे स्टेट प्लेयर संदीप भोफटाले, नावाजलेले रेडर आपल्या या एरिया म्हणजे. आणि जम्प आणि क्रॅश लँडिंग सांगोड्याच्या पहिल्याच रेडमध्ये टॅकल पॉईंट मिळवले आणि आपला खाता खोललेला आहे. आणि पहिली चढाई घेऊन येत आहे 3 नंबरचा खेळाडू ओमदेव भाऊ सांगोड्याकडून. स्टार्टिंगच गरम झाली आहे मित्रांनो सामन्याची. आणि टच पॉईंट पहिल्याच रेडमध्ये टच पॉईंट मिळवलेला आहे भाऊ ना. आणि पॉईंट सांगोडा. आणि स्टार खेळाडू प्रवीण भाऊ जय जिजाऊ चिशान. जबरदस्त असे रेडर आणि तेवढा जबरदस्त आपल्या या सांगोड्याचा डिफेन्स. आणि शफलिंग करत आहे प्रवीण भाऊ. आणि किकचा प्रयत्न टर्नवर आणि परत 5 डिफेन्समध्ये वैभव भाऊ सांगोड्याकडून चढाई करत आहे. आणि हाईटचा फायदा घेत आपल्या जबरदस्त अशी रनिंग हँड टच करतात ते. पण एम्प्टी रेट करून परत चालले आहे परत एकदा प्रवीण भाऊ. दोन 2.5 मिनिट झाले मित्रांनो तरी पण जय जिजाऊ वेगावचा खाता अजून खुललेलं नाही. सेमीफायनल का राऊंड आहे. और या प्रवीण भाऊ क्या अपनी टीम को जीत दिला पाएंगे. आता झालेल्या कोसारच्या टुर्नामेंटमध्ये स्टार खेळाडू प्रवीण भाऊ यांनी प्राईज मारलं होतं वेगाव संघाने. अंडुक्की आणि मिडलाईन के करीब आते हुए और इंजरी हुई थोडी बहुत प्लेयर को. आशा करते की ज्यादा इंजरी ना हो. सेमीकवर आहे मॅच आणि वेगाव संघाची चढाई. 4 डिफेन्स मजबूत डिफेन्स मानला जाणारा अतिशय सगळ्यात खतरनाक मानला जाणारा डिफेन्स 4, त्यामध्ये वैभव भाऊ रेट करत आहे. आणि संतोषचा डबल डाय होल्ड मस्त मूर्ती लहान पण कीर्तिमान. छोटा पाकिट बडा धमाका संतोष भटाली. आणि संदीप भाऊची वापसी झाली आहे ग्राउंडवर खूप वेळानंतर. का वापसी करेल संदीप भाऊ आपल्या पहिल्या रेड पॉईंटसाठी तरसत संदीप भाऊ भटाले. आणि किक पिछली बार इन्होने संदीप भाऊ को पकड़ा था इस बार उन्हीं को चुन कर मारा है संदीप भाऊ ने. एक नंबर का खेलाड़ू एक नंबर 3 नंबर की जर्सी घालून सांगोड्याचा चढ़ाईपटू. आणि डाइव वेगावची अतिशय गरम मैच होता है मित्रांनो. दोन्ही संघ पॉवरफुल संघ आणि 4 डिफेन्स मध्ये प्रवीण भाऊ. आणि टोटच मस्त
स्लिपचे बादशाह प्रवीण भाऊ यांनी स्लिप सोडून पॉईंट घेतलेला आहे. आणि राहुल एक डिफेंडर आहे तरी पण रेड पण मस्त करतात आणि क्रॉस करून सुपर टॅकलच्या सिच्युएशनमध्ये खेळू शकते मित्रांनो. ते ऑलराऊंड परफॉर्मन्स करत आहे प्रवीण भाऊ. कॉर्नर प्लस रेड सुपर टॅकलच्या सिच्युएशनमध्ये सांगड्याचा डिफेन्स जबरदस्त मानले जाणारा हा डिफेन्स. त्याच्यामध्ये प्रवीण भाऊची चढाई. बेस्ट डिफेंडर राहुल वर्सेस बेस्ट रेडर प्रवीण भाऊ. अँटो टचचा प्रयत्न आणि एम टी रोट करून परत रेडवर एक नंबरचा खेळाडू सांगोड्याचा. इंजरी असून सुद्धा खेळून राहिला मित्रांनो. भावासाठी एक लाईक. आणि प्रवीण भाऊ सिनियर प्लेयर सारखे आपल्या संदीप भाऊला मार्गदर्शन करत आहे. काहीतरी कानामध्ये सांगून पाठवलं आहे संदीप भाऊना. कोणची स्किल दाखवतो संदीप भाऊ. राहुलचा ऍडव्हान्स टॅकल आणि जबरदस्त सुपर टॅकल. रॉ सुपर टॅकल मगर की जकळ. सुटपाना मुश्किल नाही ना मुमकिन आहे. बढिया राहुल. आणि डोर डायरेक्ट संगोड्या संघाची. डिफेन्सचा जबरदस्त डाईव आणि रेडर आउट. आणि परत एकदा संदीप भाऊ तिच्या डिफेन्समध्ये त्या सांगोला फिर एक बार सुपर टॅकल कर पाएंगे. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. शाबास तिनी 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 शाबास मस्त मस्त रे मस्त. अंपायरचा निर्णय काय. 2 पॉइंट दिला जीवन. 2 पॉइंट दिला आहे. 2 पॉइंट वेगाव. आणि 16 नंबरचा खेळाडू जस जगन्नाथ. एक डिफेंडर आहे पण रेट करत आहे. बोनस बोनस प्लस पॉइंट. बोनस प्लस पॉइंट आणि ऑल आउट वाचवलेला आहे आपला. बोनस प्लस पॉइंट सांगून दोन चार डिफेन्समध्ये प्रवीण भाऊ का ऑल आउट देऊ शकते सांगोड्यावर. आणि डाईव सानेची आणि इंजरी प्रवीण भाऊला. रॉ सुपर टॅकल मगर की जकळ. जेवढ्याच प्रकारे प्रो लोक उत्साहाने बघतात त्याच प्रकारे लोकल टुर्नामेंट पण आपल्याकडे खूप लोक उत्साहाने बघतात मित्रांनो. आणि ऑल आउट होण्यापासून वाचवलेला आहे सांगोड्या संघाने. परत एकदा सुपर टॅकल केलेला आहे. 2 पॉइंट मिळतात मित्रांनो सुपर टॅकलचे. हो यायले एक साईड रेडिंग जोडी तर इकडे डिफेन्सची जोडी. आणि नवीन खेळाडू वेगाव संघाचा 5 नंबरचा अनुभवी रेडर. परत एकदा सुपर टॅकलची सिच्युएशन. त्यामध्ये वेगावचा खेळाडू रेट करत आहे. एमटी रेट करून मॅच का काढली तुला. नाही जबरदस्त.
आणि एम्प्टी रोड करून परत चालले आहे. परत एकदा पाच मजा खेळ याच्यात गाऊन नेली ना पहिला बक्षीस कधी यायला. थर्ड रेट नेली ना ठीक आहे. करोया मारुकी स्थिती मे सांगोळ्याचा खेळाडू सेल्फ आउट नाही. करंट आहे सुपर रेट ओमची 3 पॉइंट. आणि टाइम आउट सांगोळ्याचा टाइम आउट संपलेला आणि रेट घेऊन येत आहे वेगावचा खेळाडू. आता यांच्यावर ऑल आऊटची बारी आलेली आहे मित्रांनो. हो आहे ना धन्यवाद. ज्या प्रकारे आपण विचार केला होता त्याच प्रकारे मॅच घडत आहे आणि दोन्ही खेळ संघ ऑल आऊट होऊन नाही राहिले. असा गरम मॅच होत आहे. संदीप भाऊ चालू झालेला आहे आणि आकाश सुपर टॅकलची सिच्युएशन आता वेगाव संघाकडून. दोन दिवस झाली चालत नाही खूप चालत आहे. टच नाही प्रदीप नरवाल मन तो गडी नाही तर कालकी का नाही काहीच नाही. आणि संदीप भाऊ मनातला संघाचा ऑल आऊट वाचवू शकतो. अद्याप गेलंच नाही. स्टेट प्लेअर आहे संदीप भाऊ पटाले. यवतमाळ जिल्ह्याला रिप्रेझेंट केलेले आहे मित्रांनो. अतिशय चुरशीचा सामना कडकपणे वेगावचा रेडर चढाई करताना रेडर आउट आणि सुपर टॅकल. संदीप भाऊ जेवढी जबरदस्त रेट करते त्याच प्रकारे डिफेन्सचा पण नमुना दाखवला मित्रांनो. दोन्हीकडे चार चार प्लेअर इन मध्ये आहे का मॅच चालू आहे. रॉ मॅच एकदम शिवार अंग असतो तिकडे तर जमत होत आणि डायव इंजरी असून सुद्धा केवढी गरम डायव मारू शकतात. वारंवार आपल्या संघासाठी डिफेन्स मध्ये पॉईंट मिळवून राहिलेला आणि सुपर टॅकलची परत एकदा सिच्युएशन. आणि प्रवीण भाऊ निर्णय अंपायर देईल. वन पॉइंट सांगोळा रेडर सेफ. बराबर आहे ना चार महिने गेलते हिशोब असा रस्ता गेम झाला पाहिजे. अरे खाली टाइम काही होत नाही.
अच्छु पटेलच्या सिच्युएशनमध्ये मागील रेडमध्ये पॉईंट देणारा खेळाडू वैभव दोन्ही कोर्टमध्ये रेड आहे. वन वर्सेस वन आणि ऑल आउट वेगाव संघ 4 पॉईंट खूपच 4 पॉईंट बहुत गरम मॅच चालू आहे आणि पब्लिकचा उत्साह बघू शकता मित्रांनो तुम्ही किती पब्लिक कल्ला करत आहे. सुपर एट वाले भाऊची आणि संदीप भाऊला परत एकदा चेन ब्लॉक वन वर्सेस वन वन सोलो टॅकल बिलकुल जबरदस्त असा टॅकल संदीप भाऊ वारंवार पकडून राहिला आहे संदीप भाऊला. त्यांची शेवटची रेड अरे काही लोड नको आतलंच आहे काही होत नाही काही टाइमपास करायचं नाही भिडाच काही होत नाही आता हरी किमस्त दाबली आता जाऊन आणला म्हणजे पहिलं पासून आणि हाफ टाइम झाला सामन्याचा वेगाव 11-19 सांगोळा 8 पॉईंटची लीड आणि हाफ टाइम नंतर सामन्याला सुरुवात होत आहे. आणि स्टार आत्ताचे नेटवर्क वारंवार रेट करत आहे. कृपया कोणीही गडबड करू नये. हॅलो भरपूर लीड आहे आठ आहे ना 11 15 मी 8 पॉईंट लीड आहे तेव्हा आत्ता सेमी फायनलचा राऊंड आहे थोडंसं पाहता वाढता त्याची पकड मस्त आहे तिकडे खेळायला का मजा खूप काहीतरी असतो तोच खेळाली का तिकडे आणि पाहिले तिथून बिस्किट घेऊन येऊ ना तिथं पाय ना ते कपाटात नक्की माझ्याजवळ सांगा कुणाला पाठवून ठीक आहे येतो 10 मिनिटात हात नाही टाकत पण कुणालाही ह्या टीम पहिले हवा असल्या सौरव आसोलेशी संपर्क साधावा. युट्यूब चॅनलचं नाव आहे सौरव कबड्डी 04 प्रतिक तेच तिकडच सांगोडा आणि प्रवीण भाऊची टाईम
थर्ड रेड वेगाव सफल झालेली आहे पॉइंट सांगोळा बाबा चांगलं कुठले संदीप भाऊया काय ना त्याच्या रेड ऑफ फस्त आहे आज जमून हिशोबान गेलं बोलत आहे काय नाही उचल लावून काल नाही खाली विद्यार्थी काल एंट्री नाही टाकली ना काही बस खूप टाकत आहे रातपासून सीमा पाहून खेळायला लागते हा सीमा पाहूनच खेळते कृपया प्रेक्षकांनी आपापले पाय मागवून घ्यावे चंद्रकांत कोडापे तुम्हाला हानी झाली तर मंडळ जबाबदार राहणार नाही धरतच नाही हातच नाही टाकत काही थर्ड रेड वेगाव नाही तर नेते जमू द्या पाहिजे घरी जमा येतो टच पॉइंट वेगाव तरी काही फरक नाही पडत विकून नाही काही सुद्धा हो आता नाही तेच म्हणे ना पंधरा दाम तुम्ही मागा सर तुम्ही मागा सर अंपायर निर्णय अंतिम तुम्ही मागा सर अंपायर निर्णय अंतिम अंपायर निर्णय अंतिम दोन पॉइंट सांगोळा अंपायरचा निर्णय अंतिम राहील कृपया चमुनी ही नोंद घ्यावी एक पॉइंट मेगाव टच पॉइंट मेगाव सोळा नंबर आपली कवर करते म्हणते नाही संकेत
आणखी तर चालेल नाही तो आण खूप चालत आहे तो काल भोटे भोरेच नाही काही गुरुजी कृपया प्रेक्षकांनी शांतता राखावी गडबड करू नये किंवा आर्ग्युमेंट करू नये चुरशीचा सामना आहे थोडी शांतता ठेवावी समोरच्या दोन्ही चमूंनी हजर राहावे दूध पे दे एक लिटर दूध पे पन्नास पेटा कसा ह्या गडी खूप चालत आहेत काल नाही ढोराले जाईन संदीप हा टाइम आउट बोनस प्लस टच पॉइंट वेगाव थर्ड रेट सांगोळा छान मारून कॉर्नरचा गडी उडवलेला सांगोळा टच पॉइंट गडी खूपच काल नाही चालला रात्री खूप चालत उठल्या म्हणजे एक 16 नंबर वाला गडी आला कसा आहे दूध नाही चार्ज केला चार्ज केला अरे जमलं टाइमपास आहे की आता राहिलं काय तुम्ही काय मारा खाते ते जमा येत का करेन ते जमा येत म्हणून सरकार नाही तिन्ही चालू राहिले एकदम तीन राहते 3 मिनिट शेवटचे 3 मिनिट आणि 9 पर्यंत लीड आहे सांगोळाच्या मुची थर्ड रेट वेगाव
काढू शकत नाही. पॉइंट वेगाव थर्ड सांगुळा टू ऑर डाय करा किंवा मरा. शेवटचे दोन मिनिट पॉइंट वेगाव टाइम आउट सांगा. 3 मिनिट बाकी आहे आणि सांगोळा 6 पॉइंटच्या लीडवर आहे. जर्सी नंबर 3 सांगोळाची रेडर एंट्री मारत आहे. थोडीशी चूक आणि 1 पॉइंट दिलाय भाऊनी. 1 पॉइंट सांगोळेच्या खात्यात. एंट्रीसाठी प्रवासात जागला आणि भाऊनी पॉइंट नेला आहे वापस. 1 पॉइंट मिळवायच्या खात्यात. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. शेवटचा 1 मिनिट. सांगोळा संघ हा विजय झालेला आहे.